आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील देवापूर येथे सोमवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी ग्रामदैवत श्री शंभू महादेव नांगरतास यात्रेनिमित्त भव्य निकाली जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित केले आहे। यामध्ये 100 हून अधिक पुरुष आणि महिला कुस्त्यांचेही आयोजन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आलं आहे। या कुस्ती मैदानाचा परिसरातील शौकीनांनी लाभ घेण्याचे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आलं आहे। देवापूर येथील श्री शंभू महादेव देवाची नांगरतास यात्रा श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी असते। दरम्यान पार पडणाऱ्या यात्रोत्सवानिमित्त देवापूर ग्रामस्थांच्या पुढाकारातून तालुक्यातील सर्वात मोठ्या कुस्तीच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले। राज्यातील नामवंत मल्ल या मैदानात एकमेकांविरोधात झुंजणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली। या मैदानामध्ये पैलवान गणेश कुंकले आणि पैलवान मुन्ना झुंजरके यांच्यामध्ये 1 लाखांचे बक्षीस असलेली लढत होईल। हे बक्षीस कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज यांच्या वतीने देण्यात येणार आहे। दुसरी लढत पैलवान विक्रम भोसले आणि पैलवान जमीर मुलानी यांच्यात होईल। त्यातील विजेत्यास 75,000 बक्षीस माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या वतीने देण्यात येणार आहे। पैलवान गणेश जाधव आणि पैलवान हनुमंत काळे यांच्यात तिसरी लढत होईल। विजेता पैलवानास सातारा जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्या वतीने 75,000 रुपये बक्षीस देण्यात येणार आहे। 75,000 इनामासाठी चौथी लढत पैलवान दत्ता बोडरे आणि पैलवान हनुमंत चौगुले यांच्यात होईल। विजेत्या पैलवानास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांच्या वतीने देण्यात येणार आहे। त्याचबरोबर या मैदानात 100 रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंत काटा कुस्त्या होणार आहेत। तर या कुस्ती मैदानाचा पैलवान वस्ताद आणि कुस्ती शौकीनांनी घ्यावा लाभ असे आवाहनही देवापूर ग्रामस्थांच्या वतीने केले आहे। मान सोफेर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे म्हसवड। आवाज मानदेशाचा।